नमस्कार, मी गणेश. बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर आजच्या सुपर फास्ट बातम्यांकडे. वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी तुम्हाला आता गौतळ अभयारण्याची दाट बंद असली. 15 सप्टेंबर पर्यंत बंद राहणार असल्याचं गौतळ्याच्या वर्षा पर्यटनाची प्लॅनिंग बदलाची लागणार आहे. झिका व्हायरची लागण झाल्यानं रुग्ण पुणे शहरात आढळून आल्यानं राज्य सरकारने चिंता व्यक्त केली असून नागरिकांना सावध राहण्याचा देखील सल्ला दिला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लिंबेवाडी फाट्याजवळ पुणे सोलापूर महामार्गावर भरधाव कार आणि स्कूटीचा भीषण अपघात झाला आहे. आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या आरोग्य विभागामार्फत 2 जुलै ते 8 जुलै दरम्यान धडक अवेट मोहीम राबवण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तालुक्यातील निपाणी गावातील विष्णू रामविलास लाहोटी यांच्या शेत बांधावर जाऊन शेतकरी बांधव महिलांसोबत संवाद साधला. जालना क्षेत्रातील शिवाजीनगर महाड कॉलनी येथे मागील काही दिवसांपासून रॉलिस क्रिकेट ट्रफमुळे त्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या रहिवाशांचं जगणं मुश्किल झालंय. चोरीच्या गुन्ह्यात अडेला पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यात आलेला आरोपी ज्ञानेश्वर उर्फ दिनकर वहाब विरोधात MPDA मंजूर झाल्याचं कळताच त्याने पोलीस ठाण्यातून थुंकत जालना शहरातील माऊली नगर भागातील ओसाड जागेवर अज्ञात तरुणांचा मृतदेह आला आहे. तरुणावर धारदार शस्त्रानं वार करून त्याचा खून करण्यात आला. जनता आता परिवर्तन करणार असून घनसावंगी विधानसभेला पुढचा आमदार हा महायुतीचाच होणार असा विश्वास समृद्धी कारखान्याचे चेअरमन तथा भाजप नेते सतीश खारगे यांनी व्यक्त केला आहे. तालुक्यातील हॉटेल ऑरेंज ब्लॉक येथे फुले कृषी मेळवा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला आहे. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत.